बातमी आहे नितेश राणे यांच्या संदर्भात. यावेळेस हिंदूंवर अन्याय सहन केला जाणार नाही. राष्ट्रवादीच्या बादशाह शेखला 48 तासाच्या आत अटक करा, नाहीतर कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा नितेश राणे यांनी दिलेला आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी असा इशारा दिलेला आहे. राष्ट्रवादीच्या दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यावर एका महिलेने शिवीगाळ तसेच अॅट्रॉसिटी आणि विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत. तर दौंड पोलिसांनी मात्र गुन्हा दाखल होऊनही 10-12 दिवसाचा कालावधी उलटूनही पोलिसांनी अद्याप बादशाह शेख यांना अटक केलेली नाहीये. तर पुढील 48 तासात बादशाह शेख व त्याच्यासह इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही तर कायदा हातात घ्यावा लागेल असं दौंडमध्ये पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांनी इशारा दिलाय. केसेस जी काही कलम त्याला अडकवण्यासाठी लावायची असतात ते सगळे अडकवलेले आहेत. आता आम्हाला जे दिलेले शब्द ते पूर्ण करतात का ते आता आम्हाला पाहायचंय. आता मला अनुभव घ्यायचा आहे, लक्ष ठेवण्यासाठी तर मी आलो म्हणून स्वतः तोंडावर सांगायसाठी आलोय. आता 48 तासामध्ये नाही केलं तर पुढचे पावलं काय करणार मी तुम्हाला सांगितलं ना.